झुंडवळी प्रकरणी विशेष चौकशी आयोग नेमा, संरक्षणासाठी कायदा करा, अशी प्रमुख मागणी मुस्लिम समाज समितीनं धरणे आंदोलनाच्या माध्यमातून केली. देशभरात झुंडवळीच्या रानटी प्रकारामुळे शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहिलेली नाही. मोहसिन शेख पासून तबरेज अन्सारीपर्यंत अनेक मुस्लिम आणि दलित तरुणांचे बळी गेलेत. सरकारनं यावर कडक धोरण आखावीत असा इशारा मुस्लिम समाज कृती समितीच्या वतीनं देण्यात आला. समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यासाठी धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी काजी मुफ्ती सय्यद, अमजद अली काजी, मौलाना हरीस, हाफिज युसुफ, हसीफ नदाब, सरफराज शेख, अयुब नल्लामंदू, खालिक मंसूर, हाजी मतीन बागवान, मेजर युसुफ, फारूक शेख, संजय हिमगड्डी, अशोक कलशेट्टी, मीनाक्षी बंकापुरे, अमोल कांबळे, राजू हुंडेकरी, धम्मपाल माशाळकर, गणेश डोंगरे, सुमन जाधव आदींची उपस्थिती होती. 2 जून 2014 रोजी पुण्यात मोहसिन शेखची अशाच प्रकारे हत्या करण्यात आली. या प्रकरणी चांगला वकील नियुक्त करावा. मोहसिन शेख याच्या परिवारास 50 लाख रुपये आर्थिक सहाय्यता आणि त्याच्या परिवारातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याचं आश्वासन आजपर्यंत पूर्ण झालं नाही. आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. सर्व प्रमुखांनी मनोगत व्यक्त करीत भाजप सरकारच्या नाकर्तेपणाविषयी संताप व्यक्त केला. देशभरात 1914 पासून मोहसिन शेखची जी हत्या झाली पुण्यात, त्यानंतर साधारणतः 150 ते 200 मुस्लिमांचं द्वेषपूर्ण वातावरणामध्ये फक्त द्वेष आणि धर्माच्या नावावर आणि वंशाची हत्या केली अशा खोट्या आरोपाखाली मॉब लिंचिंग केलं जात आहे. द्वेषपूर्ण वातावरणातून धार्मिक दृष्टिकोनातून हे सगळं घडत आहे या देशामध्ये. यामध्ये असलेलं शासन हे पूर्णतः फेल ठरलेलं आहे आणि कमी होत आहे. हे असे प्रकार यापुढे होऊ नयेत यासाठी एक सामाजिक ॲट्रॅसिटी असाच्या धर्तीवर एक ॲक्ट व्हावा, कायदा करावा.